खानदेशात परंपरागत चालत आलेले अनेक सण उत्सव आजही तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात. भारतीय संस्कृतीत दगडालाच नव्हे तर शेणालाही पूजलं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खानदेशातील भालदेव सण. होय, आज आपण अशाच आगळ्या वेगळ्या सणाबद्दल जाणून घेऊयात. भालदेव उत्सवाची अनोखी प्रथा परंपरा आजही खानदेशातील ग्रामीण भागात टिकून आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भालदेवाचं आगमन होतं. खानदेशात पोळ्यापासून ते दिवाळीपर्यंत स्थानिक सणांची रेलचेल असते. अशा सणांची कुठेही दिनदर्शिकेत नोंद नसते. भारत हा कृषीप्रधान देश असल्यानं दुभत्या जनावरांना पण देव मानण्याची परंपरा या देशात आहे. त्याची पूजा करण्यासाठीच भालदेव हा सण साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला भालदेवाचं आगमन होतं तेव्हापासून घरातली कुठलीही वस्तू कुणालाही दिली जात नाही किंवा विकली जात नाही. दुभत्या जनावरांचं दूध न विकता त्याचं दही ताक बनवून शेजाऱ्यांना वाटप केलं जातं. भालदेव दोन प्रकारात असतो, ओला आणि सुका. हा उत्सव 5, 7 आणि 9 दिवसांचा असतो. समाप्तीच्या दिवशी रुईच्या 5 किंवा 7 पानांवर गायीच्या शेणाचे गोळे करून ठेवले जातात. त्यावर पांढऱ्या रंगाचे खडे किंवा कवळ्या ठेवल्या जातात. पूजेसाठी रुईची पानं लव्हाळी आणली जातात. त्यावर दही भात शिंपडून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. केरसुणी आणि ताकाच्या रवीची पूजा करून अष्टमीला विधिवत भालदेवाचं विसर्जन केलं जातं. सकाळी उठी संध्याकाळ भालदेव बाप्पा बडस त्याले जागा सारीसनी शेण ठेव त्यावर राख टाको पूजा करो भालदेवनी आणि लगेच 7 दिन लगून काही देव आले आले काही चालत नाही. 7वा दिन पुरण टाको रांधो साजऱ्या करो करायला पुडा भरो 7 पुडा 7 साजऱ्या 7 दिवा आणि यांना रुस्किन्ना पांटाल दौंडी लहू 7 खडा दव्या आणि त्या बालदेवले घडो त्यांनी बाळांना बालदेवले दही भात शितळो गरमा बालदेव करो त्यांना बी पूजा करो सांजऱ्या पुऱ्या दही दूध ठिसणी त्यांनी पूजा करो बालदेव बाप्पानी.